मला तोंड देत मोठ्या कष्टाने कारखान्याला ताकद देण्याचं काम आदरणीय खासदार पुन्नाजी महाडिक साहेब यांनी केलेला चांगलं काम केलं, विस्तार केला, कारखान्याला अधिक शक्ती देण्याचं काम झालं. परंतु आज या कारखान्याबद्दल अडचण का झाली? आज परत एकदा आपण पुण्याच्या कारखानदारीमध्ये लक्ष घालायचं नाही असं वरिष्ठांमध्ये ठरलंय अशी एक 6 महिने चर्चा झाली, तरी देखील ही आडवी काकरी कुठून आली? मोठ्या कष्टाने सांभाळलेल्या ऊसामध्ये ऊसापेक्षा शेवरीच कशी काय जास्त वाढायला लागली? आणि आज तर मी असं पाहिलं की लपून बसलेले 2 वाघ शेळीच्या बिलावर लक्ष ठेवून तालुक्यात गोंधळ घालतायत असे 2 फोटो आलेत पेपरला. वाघ आहे म्हणतायत, नका करू लोकांचं वाठोळ. झालंय तेवढं बाद झालंय. आता तुम्ही वाघाच कातड पांघरलेलं आहे हे शंकरनगर मधल्या लोकांना देखील कळलंय, म्हणून बाप तिथं जन्म घ्यायला निघालाय. शंकरनगर मध्ये जन्म घेतो आणि ह्या लोकांची उपकार फेडतो असं बाप म्हणतोय का? माझ्या कारट्याने पाप केलंय, ते पाप फेडण्यासाठी मी शंकरनगर मध्ये जन्म घेतो. नका करू वाघानो, तुम्हाला कुणी वाघ म्हणत नाही, शेळीच पिल्लू देखील समजत नाही. मधल्या जर सगळ्या कॅसेट बघितल्या, त्या मानेच्या वगैरे कॅसेट जर बघितल्या, आमदाराच्या भावकीतलंच पोरग आहे ना, तर तशा कॅसेट प्रशांत माने, परशा प्राची, तर ह्या सगळ्या गोष्टीमधून आज एवढं सगळं कळलेलं आहे. तरी देखील राजन मालक हे अतिशय धूर्त राजकारणी. त्यांनी याबद्दलचा विचार करताना सगळ्या गोष्टी काळजीपूर्वक हाताळलेल्या आहेत. शिता आता आपलं काही टेकत नाही, अडचण होते. विकास सेवा सोसायटीच्या सेक्रेटरीवर आता आपलं भागत नाही. मग आता आपण प्रशांत मालकांच्या आडोशानच या कारखान्यात उतरलं पाहिजे असं त्यांना वाटलं. मला कधी भेट झाली नाही, पण मला भेट झाली तर मी मालकांना सांगेन, मालक अनेक वेळा तुमच्या बरोबर खंडोबाच्या वाडीत मी जेवण केले, पण मी हात जोडून विनंती करतो, प्रशांत मालकांनी आणि तुम्ही एकत्र येऊन भीमा सहकारीला मत मागणं म्हणजे केळाच्या शिकरणात मटणाचं कालवण मिसळल्यासारखं. हे खरं नाहीये, हे खरं नाही. आणि प्रशांत मालकांनाही लोकांनी निरोप पाठवला आणि सांगून टाकलं की कालवणात असं मीठ मिसळतात, व्यक्ती कसली तरी मसाल्याची पुडी असते ती मिसळतात कालवण चांगलं व्हावं म्हणून, पण केळाच्या शिकरणात मटणाचं कालवण मिसळत नाही हे चांगलं नाही. अशा निर्णय कळल्यावरच प्रशांत मालकांनी स्टेजवर यायचं काहीतरी थांबवलेलं आहे, म्हणजे येतच नाही कुणी यांच्याकडे. अशा प्रकारचं सध्या वातावरण आहे. म्हणून आज मी एवढंच आपल्याला सांगू इच्छितोय, एकूण मतदान 19,600 आहे. अशा परिस्थितीमध्ये सर्वात मोठं गाव पुळूज आहे आणि त्या ठिकाणी साधारण 2260 मतदान आहे. फुल चिंचोलीला 839 आहे, कुरूरला 846 आहे, अंकोलीला 654 आहे, टाकळी सिकंदरला 837 आहे, पेनूरला 761 आहे, पाटकूरला 895 आहे, सुस्ते उमेदवाराच्या गावात 790 आहे. एकूण मयत विचारात घेतले तर 25
राज्या एकूण 2500 सभासद यांना साखर वाटप झालेली आहे. अशा वेळेला मी हात जोडून आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की ही जी मोठी मालक आहे, 10 एकराचा 50 एकराचा मालक, त्याला त्या ऊसाबद्दलची काळजी असते. त्यामुळं आज जी अशी माणसं आहेत ती ही या सगळ्या गावात आहेत आणि एकूण एक जास्तीत जास्त असं मतदान ह्या एवढ्या गावामध्ये एकवटले ना. यासाठी मतदान करताना आपण सगळ्यांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे. काय कारण आहे, आपण मुन्ना माणिकांनाच का मतदान करावं, राजन पाटलाला मतदान केल्यावर काय होईल? तुम्हाला तुमच्या उसाला भाव मागायचा असेल, तुम्हाला तुमच्या उसाची काळजी घ्यायची असेल, तुम्हाला तुमच्या एक्सपान्शन साठी कारखान्याला पैसे मागायचे असतील, 100 कोटी असो 200 कोटी असो, ही रक्कम सरकारकडून सरकार दरबारी जाऊन जर मागायची झाली तर राजन मालकाला मागता येत नाही, त्यांना गोमे वकिलासारखा मध्यस्थ लागतो, त्यांना ते जमत नाही. मी म्हातारा माणूस आहे म्हणून मी सांगतोय, दुसरं काही कारण नाही. ही किंवा तिकडे कोनेरीकडे जाते का, पापडीला जाते का, हो बाबा जाते, उजवीकडे जाऊ टावकडे जाऊ. आणि तुम्ही हेच राजन मालकाला विचारलं तर नक्षत्राला वळसा घालून नदीत बुडा, सरळ सांगतच नाही काय. या सगळ्या गोष्टीबद्दलच भान ठेवून आपण वागलं पाहिजे आणि स्वतःची प्रॉपर्टी घाण ठेवून, असा कोण नेता आहे सांगा महाराष्ट्रामध्ये की आपली प्रॉपर्टी घाण ठेवून कर्ज काढलं आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी पाणी आपल्या दंडवणीला आणण्याचा पराक्रम या नेतृत्वानं केलेला, या नेत्यानं या पद्धतीची काळजी घेतलेली. म्हणून आज हा नेता तुम्हाला मत मागायला आलोय, मी माझ्या केलेल्या कामाबद्दलच मत मागतोय असं आपल्याला ते सांगताय. आणि समोरचे का सांगतायत, समोरची माणसं सांगतायत 1800 रुपयानं भाव दिलाय, 1800 रुपयानं भाव दिलाय, मागे एकदा 150 रुपये आठवतंय का मला, हात बांधून बसलेल्या लोकांना पाया पडून विनंती करतोय, मानाजी बापू 150 रुपयाचा तटलेला हप्ता देतो तेव्हा शपथ करून सांगतो. त्याच काय झालं, अंकुलीच्या देवावर डोकं आपण विचारायचंय कुणाला? असं 4 वेळा कमी केलंय, असं 4 वेळा काटा मारलाय. ह्या गड्यानं गेल्या 20 वर्षात देवा शपथ मी खरं सांगतो, ह्या गड्यानं काटा मारूनच शेतकऱ्याचा काटा काढलाय. रात्रच नाही शिल्लक काय, एका कारखान्यातून दुसरा कारखाना उभा केलाय. माझा काय त्यानं बांध रेटला नाही बिचाऱ्यानं, आम्ही एकत्र काम केलंय, एक कप दोघात चहा पेलाय. पण माझं चॅलेंज असं आहे की इथं जमलेल्या लोकांपैकी चहा पिल्यावर त्यांनी खिशात घातलाय असं मालकांचं कुणाला आठवतंय का, हातवर करा. कधीच नाही, कधीच नाही. मी खिशात हात घालणार नाही, मी लोकांची इस्टेट जाळूनच राजकारण करणार, या पद्धतीचा विचार त्यांनी लोकात मांडलेला. आम्ही ही भूमिका जी मांडलेली आहे त्याच्याबद्दल त्यांनी कुठेही उत्तर द्यावं. कोरोना होता 2 वर्षाचा, मांडीवर भयभीत अशा मृत्यूच्या सावलीत या ठिकाणी कारखान्याच्या सभासदांनी संचालकांनी काम केलेला. कोरोना होता, दुष्काळ होता, अशा संकटाला तोंड देत आपण सगळेजण पुढे गेलो आहोत. आज मी विनंती करतोय, एक काळ असा होता कारखान्याचं वारा होता, अशा वेळेला शेतकऱ्याच्या हिताचं राजकारण करण्यासाठी ही जागा निवडली, सगळ्यांना विश्वासात घेतलं, पुळूच्या शेकडो शेतकऱ्यांचा मेळावा घेतला आणि भीमराव माणिक साहेबांनी, स्वर्गीय माणिक साहेबांनी
या ठिकाणी कारखाना मी उभा करणार असा संकल्प केला आणि बापाचं वचन खरं करत पोरानं ते वचन शेवटाला नेलेलं आहे. आपण कुणाला आशीर्वाद द्यायचं आपण ठरवायचं. शेवटचा मुद्दा मी आपल्या समोर मांडतोय. आपण आपल्या घरात स्वयंपाकासाठी मोलकरीण ठेवतो. मोलकरणीला म्हणतो बाई ये जा काम करत जा भांडी घासत जा आपण सांगतो. पण मध्येच काय वाटलं नाही ही चांगली चांगलं काम करते बिचारी आणि ही चांगली काम करणारी पूर्वी आहे बाई आहे ही बाई चांगली म्हातारी आहे बिचारी चांगलं काम करते माझ्या वयाची असेल काय तर ह्या ही म्हातारी जरा चांगली आहे चांगलं काम करते म्हणून तिला नेमलं. मध्ये जरा अलटा पालट झाली. पुन्हा लोकांनी विचार केला पुन्हा लोकांना कळलं नको नको ही नवीन मोलकरीण नको जुनीच मोलकरीण चांगली आहे असा विचार करून हा लोकांनी निर्णय घेतला. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला शोधायची असतील तर नीटपणानं धीटपणानं 100 रुपयानं जर आपल्या टनाचा रेट कमी झाला तर पोरीच लगीन 2 वर्ष पुढे जात आहे. हे सगळं घडतंय आपण बघितलंय. आपण या गोष्टी जर नीट लक्षात घेतल्या नाहीत तर आपली अडचण होणार आहे. यासाठी आज ज्यांनी खाजगी कारखाना केलाय तेच सहकार वाचवला पाहिजे म्हणून फिरतायत. आपल्या जन्म दिलेल्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून सांग हे कराय का कोट आहे. तुम्ही मोडला एक कारखाना मोडला दुसरा उभा केला आणि पुन्हा सहकार जतन केला पाहिजे म्हणून सांगताय हे चांगलं नाही हे वाईट आहे. हे त्यांना कळलं पाहिजे. सहकार वाचवायचा म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन या नेतृत्वाला ताकद द्यावी चांगल्या पद्धतीचं काम करावं अशी माझी अपेक्षा. घर जागा आपण बँकेत गहाण ठेवतो मग आपण दिवाळीला मोटरसायकल घेतो आणि त्याची पूजा करतो ही आपली पद्धत झाली. मालकांच्या घरात अशी पद्धत नाही. तुला काय घ्यायचंय तुला BMW घ्यायची आहे तुला मर्सिडीज घ्यायची आहे त्यात काय अवघड आहे. त्यांच्या घरात एक ज्ञानी पोरगा आहे त्याचं डोकं फार चांगलं चालत त्याचं नाव आहे बाळासाहेब. तर या 2 मिनिटात संपवतो मी माझ. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये जेवताना त्यांची मीटिंग झाली आणि म्हणत तुला गाडी घ्यायची आहे BMW घ्यायची आहे फार सोपं आहे बँकेकडे जायची गरज नाही पुसणं मागायची अजिबात गरज नाही सासरवाडीला जाऊन आणायची मुळीच काळजी नाही मग करायचं काय काही नाही. शेतकऱ्याची FRP आणि कामगाराचा BF फक्त 6 महिने देतो देतो म्हणून पुढे न्यायचं त्याच्या व्याजावर BMW येते हे डोकं बाळासाहेबांचं कोरल्याचं डोकं येईल. म्हणजे ऊस उभा करून पाणी न देता काडी लावून कसा झाळायचा हे त्याचं डोकं आहे तर हे सगळं तुम्हाला कळावं म्हणून मी तुमच्या समोर हे मांडलेलं आहे. आज या सगळ्या गोष्टीचं भान ठेवून मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो हिवाळ्याच्या दिवसात दंडातून लातन पाणी पुढे नेताना पाण्याची वळ लक्षात घेऊन माती इगरायला लागली म्हणून पाचटाचा चुंदा जवळ आडोसा करून त्याच्यावर माती टाकून पाणी अडवताना हातात एकदमच किरडू येतोय साप येतोय हिरव्या पाल्यासारखं दिसतंय पण सापाची जात असते. दर वर्षाला 2-3 शेतकरी मेले म्हणून सांगतात परंतु FRP टिकवून FRP पुन्हा देतो असं लबाड बोलून जे पैसा मिळवतात त्याच्याकडे ही साप SMS करून का जात नाही का सांगत नाही. बाळानो ही औषध आता सगळी दुरुस्त झालेली नाही ॲग्रोवनच्या दुकानात देखील मिळत नाहीत. ह्याच्यावरच एकच औषध आहे एकच माहिती आहे भीमा सहकारी साखर कारखान्याचं एकच दुकान आहे. आउटडेट झालेली वाया गेलेली अशी औषध जर दुकानातून बाजूला
रक्तदानाच्या दिवशी हात हलवीत नक्षत्राच्या सावलीत गेला पाहिजे. हेच करणं आवश्यक आहे. हे आपण करावं अशी विनंती करतो. एक देशमुखांचं नाव घेतलं, शहाजीराव पाटलांचं नाव घेतलं, अनेक मान्यवरांचं नाव घेतलं. मी पाया पडून सगळ्या सभासदांना विनंती करतो, हा संघर्ष मुन्ना महाडकाच्या हिताचा नाही, हा संघर्ष उमेश पाटलांच्या हिताचा नाही, माझ्यासारख्या मध्यस्थ करणाऱ्या दलालांचा मुळीच नाही. हा संघर्ष ओढ घालून वाढवलेल्या स्वतःच्या पोटच्या लेकरासारखा जतन करून वाढवलेल्या उसाला किंमत मिळावी, दर मिळावा, 2600 व्हावं याच्यासाठी ही लढाई आहे. ही लढाई आपण सगळेजण प्रामाणिकपणाने करावं आणि उसाच्या शेवटच्या राहिलेल्या बिलात बापानं पोराला मोटरसायकल घेऊन दिल्यावर त्या पोरानं त्याच्या आवाजात संगमेश्वर कॉलेजला जाऊन नाव लिहावं आणि नाव लिहिल्यानंतर मोटरसायकलीवरून खाली उतरल्यावर पोराला तिथं असलेल्या कॉलेजातल्या मुलीनं विचारावं की आपण पेनूरला राहताय का. नमस्कार, धन्यवाद सर. अगदी छान बोलला तुम्ही. नक्कीच ही बसलेली जनता तुमच्या बोलण्याचा विचार करेल. यानंतर मी विनंती करतोय आपल्या सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे